आज आपण खमंग ढोकळा बनवूया जाळीदार छान खमंग ढोकळा पाहू एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे पाऊन वाटी दही आहे दोन चमचे रवा बारीक रवा आहे दीड पळी तेल आहे दोन तीन हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट लागेल ला आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलेला आहे मीठ आणि हळद एक चमचा इनो फ्रूट साल्ट इथे स्टीमचं भांडं आहे माझ्याकडे त्यात दीड दोन ग्लास मी पाणी उकळत ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी दही त्यात आपण टाकलेलं आहे दोन चमचे बारीक रवा दीड पळी तेल आहे हे आपल्याला सर्व पदार्थ एकत्रित एक करून घ्यायचे आहेत आणि यात जवळपास अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि बघा इथे आपले हे पदार्थ सगळे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतला होता तो टाकलेला आहे आणि हे आपल्याला पुन्हा सगळे पदार्थ एकत्रित एक करून घ्यायचे आहेत यात आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला सगळ्या बाजूंनी तेल लावून घेतलेलं ते आहे इथे स्टीमचं भांड्यामध्ये दे, दोन ग्लास पाणी आपलं उकळलेलं आहे आणि आता इनो फ्रूट साल्ट टाकलेलं आहे त्यावर एक चमचा पाणी टाकलेलं आहे आणि पटकन आपल्याला हे सगळं पुन्हा एकदा एकत्रित करून घ्यायचे आहे ही क्रिया आपली थोडीशी पटकन व्हायला पाहिजे जितक्या पटकन होईल तितक्या पटकन आपण हे तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे सगळं एकत्र एक केले या भांड्याला आपण तेल लावलं त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि दोन तीन वेळा आपटून घेतलं आहे भांडं आणि त्या स्टीमच्या भांड्यामध्ये ठेवून दिलेलं आहे कमी गॅसवरती अर्धा तास आपल्याला ढोकळा होऊ द्यायचा आहे इथे वाटीमध्ये एक वाटी पाणी दोन चमचे साखर आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे इथे अर्धा तास आपला झालेला आहे मंद गॅसवरती अर्धा तास ढोकळा होऊ दिला त्यानंतर आपण बघूया सूर्य अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे बघा किती छान स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे मोहरी हिंग कढीपत्ता हिरवी मिरची आपण ढोकळ्यासाठी तडका तयार करून घेतला हा जो ढोकळा झाला होता हा पंधरा वीस मिनटं मी थंड करून घेतलेला आहे पंधरा वीस मिनिट हा ढोकळा थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे छान पीस करून घेऊ ढोकळ्याचे कटिंग करून घेऊ मागे मी कुकरमध्ये ढोकळा कसा करायचा तो दाखवला तुम्हाला सर्वांना आवडला तुम्ही सबस्क्राईब केलं त्याबद्दल सर्वांची आभारी आहे हा व्हिडिओ तुमची मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जो तडका आपण केलेला होता तो तडका टाकतो आहे त्याच्या अगोदर आपण जे साखर आणि मीठ पाणी होतं ते टाकलेलं होतं ढोकळा कट केल्यावर साखर आणि मीठ पाणी टाकलं त्यामुळे ढोकळा कोरडा पडत नाही आणि वरतून आपण जो तडका तयार केलेला आहे तो टाकलेला आहे वरतून कोथिंबीर टाकायची आहे बघा आपला ढोकळा जाळीदार स्पंजी अत्यंत सुंदर असा आपला ढोकळा तयार झालेला आहे नक्की रेसिपी करून बघा तुम्हाला आवडेल